शहर को नशा मुक्त बनाने के लिए पुलिस आयुक्त अमितेश कुमार का प्रयास शुरू है। सोमवार की रात क्राइम ब्रांच पुलिस के अलग अलग दस्तों ने शहर भर में विविध स्थानों पर कार्रवाई कर 66 लोगों को धर दबोचा। पकड़े गए आरोपियों में मादक पदार्थ बेचने और उसका सेवन करने वालों का समावेश है। क्राइम ब्रांच के उपायुक्त का पदभार संभालते ही चिन्मय पंडित की यह पहली बड़ी कार्रवाई है जो एक ही दिन में की गई। शाम 6 से रात 12 बजे के बीच शहर के 33 थाना अंतर्गत मादक पदार्थ बेचने और सेवन करने वालों के खिलाफ यह विशेष अभियान चलाया गया। इस अभियान में मादक पदार्थ विरोधी दस्ते, क्राइम ब्रांच पुलिस की यूनिट 1 से 5 और विशेष दस्ते ने आरोपियों को गिरफ्तार किया। मादक पदार्थ बेचने वाले आरोपियों में मुकेश उर्फ पापा तिवारी, शेख जमील, मामा उर्फ इस्माइल शेख जब्बार, तुषार युवराज काली, अभिषेक केशव गौर, मोहम्मद अब्दुल, मोहम्मद अजीज सहित अन्य आरोपियों का समावेश है। पुलिस ने 51 मामले दर्ज किए हैं, जिसमें 5 मामले मादक पदार्थ विक्रेताओं और 46 मामले मादक पदार्थ खाने वालों से जुड़े हैं। कार्रवाई के दौरान 1,11,422 रुपए का माल जब्त किया गया। पुलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पुलिस आयुक्त अस्वती दोरजे के निर्देश पर अपर पुलिस आयुक्त सुनील फुलारी के मार्गदर्शन में कार्रवाई की गयी। सर्वच वयोगटाचे आहेत, पण तरुणांची संख्या याच्यामध्ये जास्त अशी दिसून येते आहे। साधारण 20 ते 35 या वयोगटामधले जास्त लोक आहेत, पण विक्री करणाऱ्यांमध्ये 40-55 पण लोक आहेत। आणि सध्या आम्हाला या ज्या मोहिमेमध्ये आम्हाला गांजा हा मोठ्या प्रमाणावरती मिळून आलेला आहे। हा गांजा सेवन केल्यामुळे ह्याचा म्हणजे शारीरिक परिणाम तर होतातच आणि मानसिक परिणाम होतात। आणि असे मानसिक परिणाम झाल्यानंतर नशेमध्ये ही लोक कोणत्याही प्रकारचे गुन्हे करू शकतात, त्या लोकांचा त्यांच्या कुटुंबांनाही त्रास होतो, त्यामुळे ह्यांच्यावरती कारवाई करणे हे आवश्यक असते। या मोहिमेमध्ये सध्या आम्हाला गांजाच मिळालेला आहे, परंतु अशा मोहिमा वारंवार आम्ही माहिती काढत आहोत आणि आपल्याद्वारे आम्ही सर्व नागपूरकर जनतेला आणि सगळ्यांना हेच आवाहन करतो की आपल्या आसपासच्या एरियामध्ये कुणी जर अशा पदार्थांचं सेवन करत असेल किंवा विक्री करत असेल तर ताबडतोब आपण पोलिसांशी संपर्क साधावा। क्राइम ब्रांचचे नंबर्स आणि व्हॉट्सअप नंबर्स आम्ही आमच्या वेबसाईटवरती देखील दिलेले आहेत, त्याद्वारे आपण आम्हाला माहिती दिली ती गोपनीय ठेवून आम्ही त्याच्यावरती 100% कारवाई करू। सर, काही मोठे हिस्ट्री आली असेल असे काही? आता हे जे गुन्हे दाखल केले हे केवळ म्हणजे फक्त गुन्हे दाखल केले, या कारवाई अंतर्गत फक्त गुन्हेच नाही दाखल केले तर ह्याचे जे ज्यांचे रेकॉर्ड आहेत असे क्रिमिनल्स देखील आम्ही चेक केलेले आहेत। काही लोकांनी हा धंदा करणं सोडून दिलेलं आहे, परंतु काही लोक अजूनही धंदा करतात। तर या 56 केसेसमध्ये म्हणजे ज्यांच्यावरती 1 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेले अशा लोकांवरती देखील आम्ही गुन्हे दाखल केलेले आणि त्यांच्यावरती आता कडक कारवाई आम्ही करणार आहोत। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपूर।